परसहीची घरवली शोधे गे तिथे, परसहीची घरवली शोधे गे तिथे, तक्रार घेऊन आली थे, तक्रार घेऊन आले गे थे, तक्रार हो तक्रार, तक्रार हो तक्रार. Why? I mean, excuse me. That's I said. Why I excuse you? Oh. That's very rubbish. I'm sorry to disturb you, sir, but I have a complaint, and I don't know the procedure to register the complaint. So I first tell you come to the police station. Let me know the procedure, sir. Sir, please tell me the procedure. जाऊ दे ना, सोडा ना. एवढं काय सिरियस घेतलं, गंमत केली मी. या. या. या मग. जा. प्रोसिजर, प्लीज टेल मी द प्रोसिजर. जेवायला गेलेत ते येतील एवढ्यात. तुम्ही बसा ना, तुम्ही काही चहा बिस्की वगैरे, हे चहा बिस्किट वगैरे. नो नो थँक्स, आय हॅड अ लंच. नाही नाही असं नाही, अंधाला कधी हार्टबीट करायचं नाही, का वाईट असत. नो नो नो, आय हॅड अ लंच, यू जस्ट टेल मी द प्रोसिजर. कळलं ना, जाऊ सोडा ना, एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही. हा, तुम्ही इंग्रजी बोलता ना म्हणून जास्त राग होता. मी बघा कमी इंग्रजी बोलतो, शांत बसतो. याचा अर्थ मला इंग्रजी येत नाही असं नाही, येत मला इंग्रजी. एमए केलंय ना मी. नाही, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, प्लीज मला मदत कराल का? अच्छा, म्हणजे तुमच्याकडे थोडा वेळ आहे, उद्या तुम्ही मरणार आहात. संत काय म्हणून गेलेत, तू यहा मुसाफिर है ये सराय पाणी आहे. बघा बघा, नाही मी काय म्हणा, पाठ केले तेवढं बोलू ना. तू या मुसाफिर आहे, हे सराय पाणी आहे, चार रोज की महिमा. महिमा बघा काय सांगितली, चार रोज की महिमा, ये तेरी जिंदगानी आहे. वा वा, म्हणून आपल्याला बोलावं लागतं ना, तुम्ही रे अगल बगल है, तुम्ही रे अगल बगल है. असं करा करा, माय बरोबर करा बघा, येईल तुम्हाला. तुम्ही रे अगल बगल, तुम्ही रे. नाही तुम्हाला येत नाही, काय येते उजवा आणि असं पाय उजवं, इकडे इकत्र आले पाहिजे. करा, स्टार्ट करा. 1 2 3 4. तुम्ही रे अगल बगल है, तुम्ही रे अगल बगल है, तुम्ही रे. तेच ना, काहीच चाललेलं नाही इथं. माझं घरी पण बायको समोर काही चालत नाही, आमचा टीव्ही चालत नाही, माझी स्कूटर चालत नाही, सगळं दुःख मला. एक मिनिट, तुमचे प्रॉब्लेम तुम्ही मला काय सांगताय? का सांगू नये तुम्हाला प्रॉब्लेम? तुमचे प्रॉब्लेम ऐकून घेतो ना आम्ही, मग आमचे प्रॉब्लेम तुम्ही ऐकून घेत का नाही? का वैतागता? सतप सतप फिलिंग द ब्लँक्स 25 मार्क्स. म्हणजे माझ्या भावनांशी खेळू नका. प्लीज 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 गिव्ह मी होम लोन. म्हणजे मला एकटं सोडा, प्लीज एकटं सोडा. अहो माझा प्रॉब्लेम खूप सिरियस आहे. माझी आजी सिरियस आहे, मी बोललो तुम्हाला. तुमचा प्रॉब्लेम सिरियस असाल तो का पेशंट आहे का? प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतो. अहो पण माझा खरंच प्रॉब्लेम आहे, माझी अहो पर्स चोरीला गेली. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? पर्स चोरीला गेली आहे. पुन्हा बोला पुन्हा बोला पुन्हा बोला. पर्स चोरीला गेली. तुम्ही आनंदाची बातमी सांगितली मला. बाबा माझ्या कानावर विश्वासच बसत नाही. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. असं ऐकल्यासारखं रिएक्ट काय होत आहे? माझी पर्स चोरीला गेली, तुम्हाला काय आनंद झालाय? हा मग मिळेल ना, लक्ष नाही द्यायचं त्याकडे. काय झालं, एकदा माझी बायको ना अशी तुरसून गेली बघा, तर मी लक्षच दिलं नाही तिच्याकडं. आली 2 तासानं परत ती, मग तसंच पर्स पण परत येईल. माझ्या पर्सला काही पाय आहेत का परत यायला? तुम्हाला कळतंय का माझी पर्स चोरीला गेलीये? पण मी काय करू? आता हे पण मी सांगायचं, डिटेल्स घ्या. हा डिटेल्स डिटेल्स, हा बरं झालं वाटलं. हा हा डिटेल्स घेतो ना, घेतो घेतो. तुमचं लग्न झालंय का? इंटरेस्टेड आहात? माझ्या डिटेल्स नाही, पर्सच्या डिटेल्स घ्या. हा हा हा, पर्स लग्न झालंय का? इंटरेस्टेड आहे ती. सॉरी सॉरी सॉरी. मला सांगा पर्स वय काय होत? फालतू प्रश्न विचारू नका,
हे बघा पोलीस जे सांगतात त्याला उत्तर द्या. त्यांच्यात व्यक्ती आणायचा नाही सांगून ठेवतो तुम्हाला, कळलं? सॉरी. वय काय होत? वय म्हणजे आताच 3 महिन्यापूर्वी घेतली होती. 3 महिन्यापूर्वी म्हणजे नाबालिगाय. 354 लागते तिला. रंग रंग काय होत? रंग चॉकलेटी. चॉकलेट चॉकलेटीची स्पेलिंग झेड वाय नाही डब्ल्यू. येतोय येतोय मला. असं काय रेड ठेव ना. रेड रेड ठेवा. रेड रेड ठेवा. ते मला येतंय म्हणून म्हटलं. तुमच्या माझी पास गेले चोरीला. महत्वाच्या वस्तू आहेत त्याच्यात, कळतंय का तुम्हाला? काय होतं त्यात? काय होतं? हो कालच घेतलेली एक नवीन लिपस्टिक होती. ती कशाला लावतात? चला तुम्ही कशाला असं करताय? चला काय, चला काय, चला लिपस्टिक ओठाला लावतात. अरे हो थंडी पडली ना, ओठ फाटतात. बरोबर आहे, बरोबर. मला पण ना घरी जाऊन पप्पे घ्यावे लागतात ना. पोरं येत ना माझीला आणलं पप्पा घ्यावं लागतात. ओठ फाटले की ते पळतात पप्पा. माझी पर्स चोरीला गेले त्याबद्दल बोलूया. त्याच्यात बद्दल हा बरं. मला सांगा अजून काय? पॅन कार्ड. हा चालत. काय बोलताय तुम्ही? पॅन कार्ड. अरे मला कळतं की तुम्ही काय बोलताय. तुम्ही म्हणताय मला पॅन कार्ड. शी ओ काय, तुम्ही पॅन कार्ड आहो? इन्कम टॅक्स भरल्यावर आपल्याला कार्ड देतात, पॅन कार्ड. अच्छा अच्छा, ते होय टॅक्स भरायचे. आम्हाला कसला टॅक्स? आम्हाला पगारच नाही ते टॅक्स. माझी सायकल. अहो माझी पर्स पर्स आहो प्लीज. अहो मिळेल ना, मिळेल पर्स. मी सांगतो तुम्हाला. कशी मिळणार? पण चोराला नाही तुम्ही पकडले. हा मग चोराचा फोटो द्या ना. फोटो ठेवायचा का? नवरा आहे माझा. आम्हा ना रागू नका ना. एवढं काय बरं, तुमचा कोणावर संशय? हे बघा माझा स्वभाव संशयी नाही. मी कोणावरही संशय घेत नाही. नवऱ्यावर पण नाही? नाही नाही, अजिबात नाही. असूच शकत नाही गं बासा. प्रत्येक बाई नवऱ्यावर संशय घेते. हे बघा, मी माझ्या नवऱ्यावर संशय घेत नाही. मग घ्या ना, घ्या. अहो आमच्याकडे अशीच एक केस घडली. आमच्या शेजारी एक बाई राहतो, तुमच्या सारखी सात्विक बाई. अहो तिचा नवऱ्यावर लय विश्वास. आणि नवऱ्याने एक दिवशी दुसरी बाई आणली ना, समोर उभी केली. काय बोलणार? काय सांगताय? मग तरीच ऑफिस मधून हल्ली लेट येतो. काय का नाही बोललो का नाही म्हणून म्हणतो. विश्वास ठेवू नका. अहो काय होईल, तुम्ही पर्स शोधत बसाल आणि तो दुसरी पर्सवाली घेऊन येईल, माहिती का? थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. अरे आज तुम्ही माझी पर्स उघडली. काय डोळे उघडलेत? अहो संतांनी म्हणूच ठेवलंय की आज समजले फिर ये मौका हात से निकल जाएगा. ओ गफलत बघा बघा, शब्द बघा. बसाना पाठ केले बोलू द्या ना. ओ गफलत की नींद में सोने वाले एक दिन धोका गाएगा. तुम्हारे सगल बगल है तुम्हारे. बघा आहे का नाही, अशी पटकन केस सॉल्व केली का नाही आपण? सर सर ओ सर सर, एक चॉकलेटी रंगाची पर्स सापडली मला. जाना मेरे को कितना काम करेगा रे. मैं थक गया ना बाबा, बहुत काम करणं नाही मेरे को जमत आहे. एक काम कर, ती मागाशी एक बाई आली होती, तिला पर्स बद्दल विचारलं, तिला सांगता नाही आलं. आता ही मुकी पर्स मालकाबद्दल काय सांगणार आहे? तू एक काम कर, एक प्रामाणिकपणाचं एक बक्षीस म्हणून तुलाच ठेवून घे बस. ओके थँक्यू सर. जा 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 बघा, ही पण केस कशी पटकन सोडवली गेली. लय हिट आहे म्हणून तर म्हणतो तू मेरे अगले बगले, तू मेरे अगले बगले, तू मेरे.